दीक्षा भूमि में आयोजित 68वें धम्म चक्र प्रवर्तन दिन समारोह के अवसर पर दीक्षा भूमि में प्रशासन की ओर से तैयारियां की जा रही है। विभिन्न कार्य अंतिम चरण में है। बौद्ध अनुयायियों के लिए पेयजल की सुविधा, शौचालय, विभिन्न स्टॉल, दीक्षा भूमि में आने वाले अनुयायियों के लिए प्रशासन की ओर से विभिन्न कार्यक्रमों के लिए आवश्यक हॉल सहित सभी आवश्यक सुविधाएं उपलब्ध कराई जा रही है। साथ ही दीक्षा भूमि को सजाया जा रहा है और जगह जगह पंचशील झंडे भी लगाए हैं और किसी भी प्रकार की अप्रतीत घटना ना हो इसलिए प्रशासन की ओर से सीसीटीवी सिस्टम भी लगाया गया है। दीक्षा भूमि में जगह जगह स्वागत बोर्ड और होर्डिंग्स लगाए। हर साल की तरह इस साल भी दीक्षा भूमि में 68वें धम्म चक्र प्रवर्तन दिन समारोह की तयारी अंतिम चरण में है। नागपूरच्या या पवित्र दीक्षाभूमीवरून मी विलास गजघाटे विश्वस्त भारतातच नव्हे तर संपूर्ण देशातील, भारत देशातीलच नव्हे तर संपूर्ण जगातील समस्त बंधुभगिनींना 68व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा देतो। आज सकाळी 9 वाजता दीक्षाभूमी स्मारक समितीचे अध्यक्ष आदरणीय भंते सुरई ससाई यांच्या हस्ते पंचशील ध्वजाचं ध्वजारोहण होऊन या धम्मचक्र प्रवर्तन दिनाची सुरुवात झाली। त्यानंतर त्या ध्वजाला संत सैनिक दल आणि आंबेडकर महाविद्यालयाचे NSSचे विद्यार्थी यांनी सलामी दिली। आज सायंकाळी दिवसभर धम्मदीक्षेचा कार्यक्रम सुरू राहील। कालपासून जो कार्यक्रम सुरू झाला धम्मदीक्षेचा भदंत आर्य नागार्जुन सुरे ससाई हे दीक्षा देतात आणि त्यांच्यासोबत त्यांचे सर्व सहकारी भंते त्यांच्यासोबत राहतात। ते सुद्धा आज अविरित सुरू राहील। ते 12 तारखेपर्यंत अविरितपणे सुरू राहील। सायंकाळी आज सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केलेला आहे, तो सुद्धा सायंकाळी 6 ते रात्री 10 वाजेपर्यंत चालेल। उद्या सकाळी पुन्हा 9 वाजता सामूहिक बुद्धवंदना, जे परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या पवित्र दीक्षाभूमीवर 14 ऑक्टोबर 1956 सकाळी 9 वाजता दिली, त्याचप्रमाणे दरवर्षीप्रमाणे या स्टेजवरून भंते आर्य नागार्जुन सुरे ससाई स्मारक समितीच्या सर्व सदस्यासह एक सामूहिक बुद्धवंदना 9 वाजता सर्वांना प्रदान करतील। त्यानंतर सायंकाळी मुख्य समारंभात भंते सुरे ससाई यांच्या अध्यक्षतेखाली एक धम्मसंमेलन धम्मपीठावर धम्मचर्चा, भारतीय बौद्धांचे आचार विचार, भारतीय बुद्धांचा प्रचार प्रसार यावर भंते ज्ञानेश्वरजी कुशीनारा, भंते आकाशजी लामा, भंते संगरत्न मानके, भंते ज्ञानज्योतीजी, भंते आनंद या सर्व मान्यवरांनी त्यांच्यासोबत 10 अजून भंते आहेत आता सर्वांचे यांच्यासोबत त्यांचा सर्व 10 नामांकित भिक्षुसंघ यावेळी उपस्थित राहील आणि बौद्धांना मार्गदर्शन करेल।